जाबाज पोलीस कर्मचारी। आजपर्यंत आम्ही भारतवासी एकच समजत होतो की आम्ही तमाम भारतीय ज्यांच्या भरोशा रात्रभर झोपतो, दिवसभर निर्भीड मनाने दिनचर्या करतो अशा सैनिकांना माझा अंतकरणातून सलाम। जे शूर सैनिक डोळ्यात तेल घालून अहोरात्र 24 तास सीमेवर पहारा देतात, त्याचप्रमाणे नाशिक येथील पोलीस कर्मचारी श्री राजेंद्र सोनार रजेवर असताना संगमनेर येथून कुटुंबियांसोबत नाशिक येथे द्वारका येथे आले असता त्यावेळेस त्यांना 2 संशयित इसम दिसले। दिसता क्षणी श्री सोनार यांच्यातला खाक्या जागा झाला। सोनार यांनी आपण रजेवर आहे तसेच कुटुंबासोबत आहोत याचे भान न ठेवता सोनार यांनी दोन्ही संशयितांचा मुसका आवळल्या। दोघांना मुंबई नाका पोलीस कार्यालयाच्या स्वाधीन केले। चौकशी अंती दोन्ही संशयित अटल सोनसाखळी चोर असल्याची खात्री झाली। श्री सोनार यांनी केलेल्या शौर्याचे बाबत मुंबई नाका पोलीस अधिकारी विजय धमाळ व कर्मचारी बुंद यांनी सोनार यांना शाबासकी दिली। सोनार यांच्या शौर्याबद्दल नागरिकही आनंदी झाले आहे। भिऊ नकोस, आम्ही जनता आपल्या पाठीशी आहे। महिन्याभरापूर्वी माझी पोत बस स्टॉपहून विनयनगरच्या बस स्टॉपहून चोरीला गेली होती, तर पोलिसांनी पाठपुरावा करून शोधून आणले। चोर सापडले, चोर त्यांच्या मतांनी भरपूर हे केलं, चोर सापडायला आणि सापडले आता आणून देतो म्हणे। नाशिक शहरामध्ये सध्या सोनसाखळी चोरीचे जे प्रमाण, महिलांची सोनसाखळी घेतल्याचे प्रमाण जरा वाढलेले होते, त्या अनुषंगाने आम्ही आमची पोलिसांची गस्तही वाढवलेली आहे। त्याच धर्तीवर इथे मागील 15 दिवसापूर्वी नाशिक शहरामध्ये द्वारका येथे बाबानगर या ठिकाणी स्मॅशिंग करताना 2 आरोपींनी ते फुटेज आलं होतं, त्या फुटेजनुसार आम्ही ते फुटेज सगळीकडे प्रसारित केलं। त्याच्यावर आमचे गुन्हे शाखेचे कर्मचारी गुलाब सोनार हे रजेवर असताना ते संगमनेरहून येताना। कॅमेरामन आदिल शेख सह प्रतिनिधी अल्ताफ खान, महाराष्ट्र न्यूज 10, नाशिक।